येवल्यात त्या महिलेच्या संपर्कातील 6 जणांना नाशिकला हलविले. येवल्यात 30 जण क्वारंटाईन. शहरातील 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे येवलेकरांत चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. प्रशासनही सतर्क झाले असून विविध 30 संशयितांना क्वारंटाईन केले आहे, तर त्या महिलेच्या संपर्कातील 6 जणांना नाशिकला तपासणीसाठी हलविले आहे. येथे रुग्णसंख्या वाढू लागल्याने पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त येवल्यामध्ये करण्यात आला आहे. कोणीही बाहेर गावामधून येवल्यामध्ये येऊ नये यासाठी येवला चौफुलीवरती पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून सरपंचांनी गावबंदी पुकारली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंग साळवे, तहसीलदार रोहिदास वारुळे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, गटविकास अधिकारी उमेश देशमुख, पोलीस निरीक्षक संदीप कोळी व अनिल भवारी, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाकडून घरात थांबण्याचे आवाहन येवल्यात करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जावळे यांच्याकडून येवल्यामध्ये कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. व नगरपालिका सफाई कर्मचारी यांचे या तिघांच्या नेतृत्वामध्ये गावात कडाकडीत बंद आहे, स्वच्छता चालू आहे आणि वैद्यकीय तपासणी चालू आहे. मी सर्वांना विनंतीपूर्वक करतो की सर्वांनी ज्यांना खोकळा, सर्दी, घसा दुखत असेल किंवा शंका असेल त्यांनी वैद्यकीय चाचणी करून आपल्या स्वतःची मदत करा व आपल्या परिवाराची शेजाऱ्यांची मदत करा. येवला शहरामध्ये कोरोनाचे 6 पेशंट सापडलेले आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती या खेडोपाडी असू शकतात. तर माझ्या नागरिकांना अशी विनंती आहे की त्या 6 लोकांच्या ज्या संपर्कात आल्या असतील तर त्यांनी स्वतःहून आपली माहिती संबंधित ग्रामसेवक, आशा वर्कर, त्या ठिकाणचे सरपंच, तालुका वैद्यकीय अधिकारी किंवा पोलीस प्रशासन यांना द्यावे. येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 6 कोरोनाग्रस्त पेशंट मिळून आलेले आहेत. येवलेकरांना एवढीच विनंती आहे प्रशासनातर्फे की प्रत्येकाने आपापल्या घरीच थांबा आणि कोरोनापासून मुक्त व्हा, एवढं त्यांना आमचं सांगणं आहे. सर्व येवलेकरांनी त्याचं तंतोतंत पालन करावा. नमस्कार, मी प्रसाद पाटील, सरपंच, ग्रामपंचायत नगरसोल, तालुका येवला. येवला तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळल्यानंतर आम्ही ग्रामपातळीवर योग्य त्या उपाययोजना सुरू केलेल्या आहे. गावामध्ये प्रत्येक येणारा नवीन माणूस याची आम्ही पहिले नोंद घेतो, सरकारी दवाखान्यामध्ये त्याची तपासणी करतो, त्यानंतर त्याला गावामध्ये आम्ही राहण्यास परवानगी देतो. व गावामध्ये सर्व प्रकारच्या उपाययोजना चालू आहे. गावामध्ये धुरळणी चालू आहे, फवारणी चालू आहे, सर्व उपाययोजना, मास्क, सॅनिटायझर याचा सर्व प्रमाणात आम्ही उपयोग करत आहे. मास्कची पण आम्ही बंदी घातली आहे. गावामध्ये फक्त अत्यावश्यक सेवाच चालू आहे. प्रतिनिधी इरफान पठाण, महाराष्ट्र न्यूज 10, येवला.